नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या तालुका कार्याध्यक्षपदी मोहम्मद युनूस. परभणी शहरात रुग्णांच्या न्याय हक्कासाठी सतत कार्यशील असलेली सामाजिक संघटना रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या परभणी तालुका कार्याध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद युनूस मोहम्मद सत्तार घंची यांची जिल्हाध्यक्षपदी दिलीप बनकर व जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट ज्ञानेश्वर घुले पाटील हे होते, तर सामाजिक अभियान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद अंबोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज, जिल्हा महिला कार्याध्यक्ष प्रीती घुले पाटील, जिल्हा महिला संघटक वैशाली साळवे, सामाजिक न्यूज चॅनलचे व्यवस्थापक प्रतिनिधी शेख आझार आदींची उपस्थिती होती. जिल्हा उपाध्यक्ष रुग्ण हक्क समितीचे आणि प्रमोद अंबोरे सर आणि वर्षा ताई साळवे हे सगळे इथे एकत्रित झाले असून आपल्यासोबत इथे येऊन मोहम्मद युनूस मोहम्मद सत्तार हे आपल्या रुग्ण हक्क समितीमध्ये काम करण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्याचं आम्ही इथे हार्दिक स्वागत करते, कारण त्यांना लोकांसाठी काहीतरी करायची इच्छा आहे आणि त्याच्यामुळे ते रुग्ण हक्क समितीसोबत जॉईन होत आहेत. तर मार्गदर्शक जे की आम्ही परभणी जिल्ह्यामध्ये सामाजिक कार्याची सुरुवात केलेली, आमचे दिलीप बनकर सर रुग्ण हक्क संरक्षण समिती जिल्हा अध्यक्ष आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी हे रुग्ण हक्क संरक्षण समितीमध्ये कार्य केलेलं आहे. काही कारणास्तव मी समितीतून दूर झालो, तरी पण आम्ही एकजुटीनं आम्ही रुग्णांची सेवा करण्याचं काम करतो. आज त्याच रुग्ण हक्क संरक्षण समिती सर्वसमावेशक या संघटनेमध्ये ह्या परिवारामध्ये आज मोहम्मद युनूस मोहम्मद सत्तार घंची यांची परभणी तालुका कार्याध्यक्षपदी निवड होत आहे, त्याबद्दल मी त्यांना दयावान सरकार, महाराष्ट्र राज्य सामाजिक अभियान प्रतिष्ठान, लोकसत्ता पत्रकार महासंघ आणि माझ्या रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ या सर्व सामाजिक संघटनेच्या वतीनं मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि निश्चितच आपण रुग्णांच्या सेवेसाठी कार्य करा आणि आपला अमूल्य वेळ देऊन गोर गरीब गरजू लोकांची मदत कराल अशी मी अपेक्षा करतो आणि कोणाच्या मी शुभेच्छा देतो. आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी आपण इथे आला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तुमचे आभार सुद्धा मान. मी ॲडव्होकेट ज्ञानेश्वर घुले पाटील. आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये आज पत्रकारितेमध्ये दिलीप बनकर यांनी जे मोलाचं काम चालू केलेलं आहे रुग्ण हक्क समितीतर्फे, ते खूप मोठ्या स्तरावर आज चालू आहे. 15 ऑगस्टच्या जर कार्यक्रमातून पाहिले असते तर सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत अनेक ठिकाणी शाळेमध्ये आणि अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये जर गल्लोगल्ली जाऊन त्यांनी ते कार्यक्रम घेतलेले आहेत. तर अशा ह्या कार्यक्रमामध्ये मलासुद्धा त्यांनी माझ्या मुलीला आमच्या समितीमध्ये तुम्ही हे करा म्हणून सांगितलं होतं, तर मी माझी मुलगी त्यांच्या रुग्ण हक्क समितीमध्ये काम करण्यासाठी त्यांना दिलेली आहे आणि त्याच्यानंतर आज माझी मुलगी आज जे काही काम करत आहे त्यांच्या आशीर्वादाने काम चालू करून आज जे काही आज परभणीमध्ये काम चालू आहे त्यांनीच ते पुढाकार घेतला होता. माझं म्हणणं आहे की परभणी शहरामध्ये अनेक महिला आहेत, अशा महिलांना पुढे या आणि आज दिलीप बनकर साहेब जे आहेत त्यांनी जशा प्रकारचं रुग्ण हक्क समितीद्वारे गोरगरीब लोकांची सेवा चालू केलेली आहे, निस्वार्थी सेवा आहे ती, त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा स्वार्थ त्यांचा नाही आहे. आज ते पत्रकार आहेत, पण पत्रकार असूनसुद्धा आज वेळात वेळ त्यांना काढावा लागतो आणि त्याच्यासाठी ते रुग्ण हक्क समितीद्वारे अनेक लोकांच्या समस्या ह्या सोडवायला येतं. दवाखान्याच्या समस्या असतील, अनेक विद्यार्थ्यांच्या समस्या असतील, आपल्या परभणी जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या समस्या असतील, त्या सगळ्या ह्या समितीद्वारे ते काम करत आहेत. आज परभणी जिल्ह्याचे ते अध्यक्ष आहेत, सरफराज भाई जे आहेत ते उपाध्यक्ष आहेत आणि त्याच्यानंतर आज अनेक लोक आपल्या ह्या समितीमध्ये प्रवेश घ्यायला इच्छुक आहेत. त्यांच्यासोबत तरुण अंबोरे साहेबसुद्धा आहेत आणि त्यांचंसुद्धा काम खूप चांगलं आहे.
आज यांना सगळ्याला पाहून परभणी जिल्ह्यामधील तरुण किंवा वृद्ध किंवा व्यापारी जे आहेत यांना सुद्धा वाटतं की समाजासाठी काही ना काही आपण काम करावं. यामध्येच आजचे मोहम्मद युनुस मोहम्मद सत्तार साहेब जे आहेत यांनी ह्या समितीमध्ये आम्हाला येऊ द्या आणि आम्हाला समाजाची सेवा करायची असं त्यांना म्हणल्याच्या नंतर या समितीचे अध्यक्ष आणि या समितीचे जे कार्यकर्ते आहेत यांनी सगळ्यांनी मिळून त्यांना या पक्षामध्ये प्रवेश दिलेला आहे आणि त्यांनी या पक्षात प्रवेश घेतला त्याबद्दल मी सत्तार भाईचे आणि ह्या सर्व कमिटीचे मी आभार मानतो आणि यांना पुढील काम करण्यासाठी असेच गोरगरिबाचं काम करावं यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.